शिरोळ तालुक्यातील शेतमजुरांनी तहसील कार्यालयासमोर पेटवली चूल, पडत्या पावसात आंदोलन सुरू, तहसीलदारांनी फिरवली पाठ, भाजप सेनेच्या राज्यात गरिबांची लागली वाट। 19 जूनला शिरोळ तालुका शेतमजूर कष्टकरी संघटनेनं ठिय्या आंदोलनाला प्रारंभ केला होता। शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांनी 30 जूनपूर्वी मागण्या मान्य होतील असं आश्वासन देऊन आंदोलन उठवलं, पण मागण्या मान्य न झाल्यानं गरिबांनी रस्त्यावर उतरायचं ठरवलं। शोभा पांदारे, सुनीता पाटील, श्रीमती बोरगावे, शोभा रायनाडे, मुमताज जनवाडे, मुबारक मुल्ला, विद्याधर कोठावळे, महावीर मगदूम, जयपाल सांगावे या शेतमजूर संघटनेच्या नेत्यांनी गेली 2 दिवस शिरोळ तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे, पण तरीही तहसीलदार गुरव यांनी पाठ फिरवल्यानं गरिबांनी तहसील कार्यालयासमोर चूल मांडली आहे। पडत्या पावसात चूल पेटून अन्न शिजवायला प्रारंभ केला आहे। आंदोलक पडत्या पावसात ओले चिंब झाले आहेत। गरीब कष्टकरी आणि श्रमिकांना शिवसेना आणि भाजपाच्या राज्यात टाचा खोडून तहसील कार्यालयासमोर प्राण देण्याची वेळ आली आहे। खासदार दिल्लीत, आमदार सत्कारात, तहसीलदार या 2 नेत्यांच्या मर्जीतले, त्यामुळे गरिबांच्याकडे लक्ष देणार कोण असाच प्रश्न उपस्थित होत आहे। आमदार उल्हास पाटील यांनी शब्द दिला आणि आंदोलन उठवलं, पण गरिबांच्या भाकरीचं काय? शासन गरिबांच्यासाठी योजना राबवतंय, पण ते गरिबांना मिळू नये यासाठीही प्रयत्न होत आहेत। अशा प्रश्नातूनच क्रांती घडतेय। शिरोळ तालुक्याच्या इतिहासात जगण्यासाठी अन्न द्या म्हणून तहसील कार्यालयासमोर गरिबांना चूल मांडावी लागलीय, हेच भूषण आमदार खासदारांचा आहे का? असा संताप वर्गणी काढून मतदान करणाऱ्या नागरिकातून होत आहे। भारतीय जनता पार्टी 3 जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्याने हवेत आहेत आणि गरीब तहसील कार्यालयासमोरच्या ओल्या जमिनीवर आहेत। महानकारी न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे। त्यांना आम्ही पत्र दिलं होतं याच्यापूर्वी जे आंदोलन झालं होतं त्यांचं, त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं की 30 तारखेच्यापूर्वी आम्ही सगळ्या अर्जांवर निर्णय घेऊ, त्याप्रमाणे निर्णय घेतलेला आहे सगळ्या अर्जांवर, तरी पण ते इथं बसलेले आहेत। त्यांनी अचानक आंदोलन शनिवारी निवेदन दिले, सोमवारपासून बसले, सोमवारी कालच आमचा व्यक्ती त्यांच्याकडे पत्र घेऊन गेला, परंतु त्यांनी काही पत्र घेतलेलं नाही। तर त्यांच्या सगळ्या अर्जांवर निर्णय झालेला आहे, जे योग्य आहेत ते मान्य झाले आहेत, अयोग्य आहेत ते अमान्य झाले आहेत। त्यांनी असं आंदोलन करू नये, आम्ही पण त्यांना तसंच पत्र लिहितो, तुम्ही आंदोलन करू नये, अजून त्यांच्या काही वेगळ्या मागण्या असतील तर त्यांनी तशा लेखी द्यावे। शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटना आमच्या या शिरोळ कचेरीवर हे धरणे धरायचं आंदोलन या ठिकाणी करायला आलं आहे। आमच्या जे मागण्या आहेत यांना 15 दिवस अगोदर दिलं आहे, तहसीलदार नवीन आहेत, माणुसकीला धरून आम्ही सांगितलं, साहेब तुम्ही नवीन आहे, 15 दिवस तुम्ही त्याचा अभ्यास करा, मग मला निर्णय द्या। 15 दिवसांना देखील त्यांचा कारभार 0 दिवसाला आला आहे। आंदोलन म्हणजे काय ह्यांना माहिती आहे का नाही हेच कळाल ते कळाल तयार नाही, कारण 2 दिवस आम्ही बसलो आहे त्या ठिकाणी। आम्हाला सांगतात की तुमचं तुम्ही विचारा घेतला, तुम्हाला सांगतात की त्यांना नाही पत्र दिलं तर त्यांनी धुडकारलं। अरे ज्या आंदोलनाचा विषयच त्या पत्रात नाही ते मी पत्र स्वीकारू कशाला? आणि सगळं दिशाभूल करणारं पत्र आहे, याचा मी या आमच्या संघटनेतर्फे जाहीर निषेध करतो आणि लोकांना आव्हान करतो, या शिरोळ तालुक्यातल्या शेतमजूरातल्या मजूर लोकांना की गुरुवारपर्यंत आपण वाट बघायची आहे। गुरुवारपर्यंत जर करता या अधिकारी जर वटणीवर आले नाहीत तर शुक्रवारी 10,000 लोकांचा मोर्चा या शिरोळ कचेरीवर आणायचा आहे आणि यांना गुडघ्यानं वाकवल्याशिवाय आमची संघटना थांबणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आम्ही आज या कोर कमिटीमध्ये घेतलेली आहे। आणि तसा आदेश आम्ही प्रत्येक गावामध्ये सगळ्या लोकांना पाठवून दिलेला आहे। रोज प्रत्येक गावचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी 550 प्रत्येक गावचे येऊन या ठिकाणी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन चालले आहेत। आणि खरं काय खोटं काय हे तहसीलदाराला कळायला तयार नाही। जे अधिकारी आहेत तिथले चावटपणा करायला लागले आहेत आणि गरिबांच्या घरावर राख रांगोळी करायचं काम एक कलमी कार्यक्रम या अधिकाऱ्यांचं चालू आहे आणि त्याला 7 नवीन आलेल्या तहसीलदारांचा आहे। त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमच्याकडे बघायला तयार नाहीत। लोकप्रतिनिधी सांगितलं म्हणून आम्ही 15 दिवस थांबलो, तरी इकडं आमच्याकडे कोण दुर्लक्ष केलेत, कोण बघायला तयार नाहीत। पण ज्याचा कोण नाही त्याचा परमेश्वर आहे, एका वाक्यावरच आम्ही या ठिकाणी, गरिबाला जर कोण नसेल तर परमेश्वर त्याच्या पाठीमागा असू शकतो आहे। आणि आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय हे तहसीलदार कार्यालय आम्ही इथनं सोडणार नाही। 10,000 लोकांचा या ठिकाणी मोर्चा आल्याशिवाय ह्या हे अधिकारी वटणीवर येणार नाहीत, अशा पद्धतीची भूमिका आम्ही संघटनेतर्फे घेतली।